असे हे ब्रिजलाल पाठक. आलो ओ बटन काढा, कोटचं बटन लावू नका. का छान दिसतं की असं बटन लावलेलं? खूप फाटलं तरी चालेल, मी बटन लावणारच आहे. खूप फाटण्याबद्दल बोलत नाही हो, श्वास घेता येईल का तुम्हाला? हो कळतंय, घट्ट होते. तू जा ना समोर जाऊन बस. काढून टाक. जा तू समोर जाऊन बस. असू दे, मी इथेच होते. का म्हणतोय ना? हा तर मंडळी, मी आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीयुत बल्लाळ पाठक म्हणजेच कवी लंका सूत यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. काय करतोय इथे? ते इथे काय करतायत हे तुम्हाला लवकरच समजून येईल, पण प्रथम मी तुमच्या कवितेविषयी बोलू इच्छितो. तसं मला कविते संदर्भात तुमच्याशी गप्पा मारायच्यात आहे, पण माझी अशी इच्छा आहे की तुमची ही जी प्रसिद्ध कविता आहे ती तुम्ही सुरुवातीला वाचावी. मंडळी, याच्यासारखं काव्यच मी आजपर्यंत पाहिलं नाही. तर कवी लंकासूत. धन्यवाद. मी कविता वाचतो. माझ्या कवितेचं नाव आहे झुरळ. अरे कवितेचं नाव आहे ते रसिक झुरळ. एक झुरळ रुसलं, कोपऱ्यात जाऊन बसलं, मिशीवरचं दूध त्यांनी पायानीच पुसलं. क्या बात, वा. या इथे या जागेवर मी सर्वप्रथम दाद दिली तुमच्या काव्यात. वा वा वा. मंडळी, कवीला यातून काय म्हणायचं माहितीय? काय काय? कवीला यातून असं म्हणायचं आहे की आपला राग हा झुरळासारखा असतो आणि आपणच तो शांत केला पाहिजे. हो म्हणजे काय? नाही नक्कीच. झुरळाला त्या तुम्ही झटकून टाका, झुरळाला त्या तुम्ही झटकून टाका, पायाला धरून पटकून टाका. वा 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 वा. मंडळी, कवीला यातून काय सुचवायचं माहितीये? काय म्हणायचंय? हो झुरळाला झटकून टाका. नाही नाही, त्या मागचा अर्थ मी विचारतोय. त्याचा अर्थ असा आहे की झुरळ जसं झटकून टाकतो, पाय पटकून टाकतो, असं माणसानं आपला राग स्वतःच झटकून टाकला पाहिजे. म्हणते काय? पुढे आहे कवी म्हणतो, कवी म्हणतो, असलं जरी ते झुरळ तरी चालेल सरळ. क्या बात आहे, काय ओळी आहेत. वा 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 वा. मंडळी, कवीला यातून काय सुचवायचंय माहितीये? झुरळ जसं सरळ मार्गाने जात, तस माणसानं सुद्धा आपल्या रागावर कंट्रोल मिळवण्यासाठी, राग शांत करण्यासाठी सरळ मार्गी असलं पाहिजे. म्हणजे काय? तसंच आहे ते. असलं जरी ते झुरळ तरी चालेल ते सरळ, कारण गॅलेलिओनीच म्हणलेलं आहे पृथ्वी आहे गोल.
यशस्वी गोल आहे. वा वा वा, ही ओळ तर म्हणजे वैश्विक लेवलला गेली आहे. मला सांगा विश्व कसा आहे? शून्याप्रमाणे. शून्य कसं आहे? गोल आहे. पृथ्वी गोल म्हणजे कवीला असं सांगायचं की माणूस फिरून 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 तिथेच येत असतो. मग काय करायचं हा राग? काय ग्रीजलालजी, कशाला पाहिजे तंटा? तर एवढ्या महान कवीचा सत्कार हा झालाच पाहिजे. आणि हा सत्कार करण्याची विनंती मी करतो आपल्या प्रभागाचे तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीयुत ब्रिजलाल पाठक यांना. ब्रिजलाल पाठक, हा पाठक साहेब, याच्यापेक्षा घाणेरडा कवी दुसरा सापडला नाही वाटत तुम्हाला? काय कळतं आपल्याला कवितेतलं? अरे तुझ्यासारख्या अरसिक माणसाकडनं माझा सत्कार करून घेणं ना म्हणजे माझ्या प्रतिभेचा अपमान आहे. नको तुझा सत्कार. अरे जा जा, माझे हात घाणेरडे करून घ्यायचे नाही तुला सत्कार करून. अरे अहो सत्कार करताय ना बिरजू शेठ. उठा सत्कार सत्कार. कवी लायकी का तुझी माझा सत्कार करण्याची? खरंय, तुझी लायकी नाही, तुझ्या कवितेची लायकी नाही. सत्कार कर. तर मंडळी, या प्रसंगी मला आणखी एक गोष्ट जाहीर करायची आहे. बिरजू बिरजू आणि बल्लाळ यांच्यासारखे प्रतिभावंत शेजारी इथे आहेत म्हणजे हा सुवर्ण योगच म्हणावा लागेल. मला सांगा, एक उद्योजक तंटा मुक्ती समितीचा अध्यक्ष आणि दुसरा प्रतिभावंत कवी, अहो असे शेजारी जगात शोधूनही सापडणार नाहीत. मला वाटतं तुम्ही दोघेही आदर्श शेजारी या पारितोषिकासाठी पात्र आहात, कारण तुम्ही दोघेही तंटामुक्तीचं काम करता. कसलं पारितोषिक? अहो शासनाने आदर्श शेजारी म्हणून 2 लाखाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे, जेणेकरून शेजाऱ्या शेजाऱ्यांमधला तंटा संपून सगळ्यांनी असं गुण्यागोविंदाने नांदावं, समाजामध्ये एक आदर्श निर्माण व्हावा, हा त्या मागचा हेतू आहे. याचे खरे मानकरी तर तुम्हीच आहात. सुन, 2 लाखाचं पारितोषिक आहे, 1 लाख तुला, 1 लाख मला. कुणीच नाही, 1.25 लाख मला आणि 75 तुला. कारण तू सांगत असतोस ना मेरे पास बहुत पैसा आहे, मग कशाला हवे तुला पैसे? बहुत पैसा है इसका मतलब ये नहीं है कि हमका पैसा नहीं चाहिए. मी कमी नाही घेणार, मला 1 लाख रुपये पाहिजेत आणि तुला 1 लाख रुपये, आणि हे जर मान्य नसेल तर ठीक आहे, सांगून टाकतो आमच्यात भांडण आहे म्हणून. अरे भांडण असं सांगितलं असं दोघांचे पैसे जातील ना. बर ठीक आहे, 1 लाख तर 1 लाख. नाही आता मला 1.25 लाख. काय? नाही, 1-1 लाख बघ ते निघून जातील. ठीक आहे ठीक आहे, 1-1 लाख. हां चाल चाल. ए देखो पाटील साहेब, ई देखो कितना प्रतिभावान कवी है ये. वा 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 वा, पहा अहो मिठी मारल्यावर मला तर जणू हे काही राम लक्ष्मणच आहेत असा भास होतोय. तर या दोघांनाच ते 2 लाखाचं पारितोषिक मिळावं अशी मी शासन दरबारी शिफारस करतो. कधी मिळणार आहे बक्षीस? हा मिळेल मिळेल, पण त्याचं काय, त्याची एक प्रोसिजर आहे. तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे, तुम्ही शेजारी शेजारी असून किती गुण्यागोविंदांना नांदता, याचे काही पुरावे आपल्याला फाईल करून शासन दरबारी सबमिट करावे लागतील. तर त्यासाठी, त्या संदर्भात ऑब्झर्वेशन करण्यासाठी मी उद्या तुमच्याकडे येईल.
तुम्ही कसे राहता, कसे एकमेकांशी वागता, तुमचा दिवस कसा जातो, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत तुमचे एकमेकांशी काय व्यवहार असतात, याचं मला निरीक्षण करावं लागेल. आणि त्या संदर्भातले पुरावे गोळा करून शासन दरबारी मी ते सबमिट करेल. मग तुम्हाला आदर्श शेजारी, तंटामुक्त शेजारी असं 2 लाखाचं पारितोषिक मिळेल. 2 लाख. देखो भगवान, काम थोड़ा मुश्किल है. अरे नहीं, हर साल करते हैं हम ये काम, मुश्किल थोड़ी ना, इजी है. अरे ये नहीं काम तो देखो, आता मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. त्या बल्लाळ बरोबर आणि बल्लाळच्या त्या कुटुंबियांसोबत तुम्हाला आपले संबंध सलोख्याचे ठेवावे लागतील, प्रेमाचे ठेवावे लागतील. आम्ही ठेवतोच. म्हणजे आम्ही सलोख्याचे संबंध ठेवतो, तुम्ही तुमचं बघा. नाही नाही, अजून चांगले सलोख्याचे प्रेमाचे संबंध ठेवावे लागतील. पण त्यांना काय होणार आहे जर त्या साहेबांना कळलं? साहेब कोण? पाटील साहेब. पाटील साहेब. त्यांना कळलं की आपले संबंध चांगले आहेत, प्रेमाचे आहेत, तर ते आपल्याला 2 लाखाचं इनाम देतील. म्हणजे 1 लाख बल्लाळला आणि 1 लाख मला. काय? 1 लाख? 1 लाख के लिए बेच दिया आपने आपको? इतने साल की दुश्मनी की कीमत बस 1 लाख? वो 1 लाख के लिए आप बल्लाळ भौजी से गुड़गुड़ गुड़गुड़ बोल रहा जी? आपको नहीं जमेगा वो, छोड़ दो. अरे नहीं नहीं, हम करेंगे. चुप बैठो. देखो मैं ये करूंगा, लेकिन तुमको भी करना पड़ेगा और अच्छी तरह से करना पड़ेगा. नहीं नहीं सुना, वो 1 लाख के लिए हम नहीं करेंगे ऐसा नाटक बेटक. अरे तुम समझ नहीं रहे हो. नहीं तो क्या, 1 लाख के लिए इन्होंने अपनी इज्जत बेच दी, हमको कहीं इज्जत है कि नहीं? भगवान, तुम बात को समझ नहीं रही हो. क्या है इसमें? हमारा बहुत बड़ा स्वार्थ है. आता मला सांग, त्या बल्लाळला मी कधीपासून सांगतोय पत्राबद्दल, पत्राबद्दल. पण तो बदलतो का पत्रा? तो बँक से पैसा नाही निकालेगा, फंड से पैसा नाही निकालेगा. हे आता काय करूया, प्रेमाचं नाटक करून ते 2 लाख रुपये जिंकले की त्याला 1 लाख रुपये फुकटचे मिळतील. हा, मला पण 1 लाख रुपये मिळतील. आता हे पैसे फुकटचेच आहेत, त्याच्या बाजूचा पत्रा मी का माझ्या स्वकष्टाच्या कमाईने बदलू? बराबर आहे ना? आता जो फुकटचा पैसा मिळणार आहे ना इनामाचा, तर मी आता बल्लाळला सांगतो की आता 1 लाख रुपये मिळालेत ना, पत्रा बदलून घ्या पटकन. ऐसा आयडिया है. तुम्हाला काय करायचंय, प्रेमानं वागायचंय. आता तुम्ही सांगा त्यांच्याशी प्रेमानं वागा, नंतर झापाला मला. नाही झापणार बिपणार काही नाही, तुम्ही करा करा, ते तुम्हाला ते करावं लागेल. म्हणजे पाटील साहेबांना असं भासवावं लागेल की आम्ही बघा किती प्रेमानं वागतोय, आमचं नातं कसं घट्ट आहे. समज काय? ते तर आहेत. म्हणजे आता आपण दाखवूया. एजी, पर तुम दोनों को कोण प्रॉब्लम तर नाही? अरे असे काय बघताय विचित्रपणे माझ्याकडे? काहीही प्रॉब्लेम नाहीये. अरे काही दिवस राहू ना आपण गुण्या गोविंदानी. नाही आम्ही राहू गुण्या गोविंदानी, पण तुम्ही राहाल का गोडी गुलाबीने? न राहायला काय झालं? अरे आधी आम्ही एकत्रच राहत होतो ना. नाही आधीची गोष्ट वेगळी होती, आता जमेल का तुम्हाला? शकू ना. न जमायला काय झालं? कशाला हवं एवढं सगळं खटाटोप? खटाटोप म्हणजे काय? अरे सख्खे शेजारी म्हणून जे बक्षीस आहे ना, ते 2 लाख रुपयाचं आहे. म्हणजे लाखभर तरी आपलेच आहेत की नाही त्यातले? नाही मी काय म्हणते, आपल्याला काय करायचे ना, 1 लाख जाऊ दे, नको आपल्याला 1 लाख. खरंय, या बिरजूशी जमवून घेण्यापेक्षा नको ते 1 लाख रुपये. असा विचार माझ्याही मनात येतो कधी कधी. काय? नाही नाही, माझं असं म्हणणं होतं की काय करणार तुम्ही 1 लाख रुपयाचं?
हा ते मात्र मी व्यवस्थित ठरवलेलं आहे बरं का. माझा काय प्लॅन आहे तुला सांगतो. म्हणजे काय करायचं, ही जी भिंत आहे ना ही पूर्णपणे वाढवून घ्यायची आणि या भिंतीला साऊंड प्रूफ करून घ्यायचं. म्हणजे आवाज इकडचा तिकडे नको, तिकडचा इकडे नको. अय्या मामा तुम्ही कसले हुशार आहात हो. म्हणून म्हणतो या लाखभर रुपयांसाठी काही दिवस आम्ही दोघांनी अगदी राम लक्ष्मणासारखं राहायचं. म्हणजे अत्यंत तू सीता अगवे आणि मोरू लवकुश. लवकुश एकत्र अग लव आणि कुश ही दोन वेगवेगळी माणसं होती, कल्पना आहे का आपल्याला. ओ बाबा तुम्ही कंस मामा ना. अरे अश्विन आवर रेला रामायणात कुठून आला कंस मामा. मला लवकुश असे मामा माहित नाही आहेत ना. हे बघ बाळा महाभारत वेगळं रामायण वेगळं. अरे अश्विन काहीच शिकवलं नाहीस का रेला. अहो केवढीशी आहे ती, तुम्ही समजावून सांगाल तिला. हे बघ रुबी बाळा बळलाळ मामा आहेत ना, ते तुला सगळं समजावून सांगतील रामायण महाभारत. मी हो चालेल ना. पण मामा तुम्ही आणि बिरजू मामा राम लक्ष्मण झाल्यावर तुमच्या दोघांमधला राम नक्की कोण. भांडल्याशिवाय प्रेशरच येत नाही. प्रेशर नाही आलं तर मग दिवस खराब जातो सगळा. क्या करे. काय चाललंय तांब्या कसा पडला. अरे नाही गलती से ऐसे उडा रहा था. गलती वगैरे काही नाही, मला त्रास द्यायचा ना म्हणून मुद्दा फाडला तो तांब्या. अरे सच में नहीं, सच कह रहा हूं. तू आणि खरं बोलला कोणाला खरंच वाटेल. देख बल्लाळ मैंने ये गलती से गिरा है, मैंने नहीं जानबूझ के नहीं किया हूँ. अरे जानबूझ के नाही तर मग काय असा हवेतला पडला की काय. हे बघ तू मुद्दा म्हणून भांडण उकरून काढतोस कळलं. मी भांडण उकरून काढतोय मी. हो हो आणि माझं असं म्हणणं आहे की हा तांब्या माझ्या घरातला तू चोरलास. वाटेल ते बोलू नकोस. माझ्यावर वाटेल ते आरोप करतोस. अरे तुझ्या घरातला भंगार कशाला चोरेन मी. माझ्या घरातला भंगार आणि भंगार घ्यायची ऐपत आहे का तुझी. वाटेल ते बोलू नकोस. सगळं सामान नमस्कार नमस्कार. काय चाललंय हे. तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. बिरजू रे बिरजू रे किती रे तुझं हे प्रेम. काय चाललंय. काही नाही आम्ही काही नाही. मग हा तांब्या. हा तांब्या माझ्या हातात का असेल. का हमरी भैंस है ना रेखा, उसका दूध जो है मैं बल्लाळ को देता हूँ हर सुबह. इस तांब्या में अगदी रोज म्हणजे इतकं प्रेम आहे त्या म्हशीचं माझ्यावर. तुम्हाला सांगतो माझ्याकडे नुसतं बघितलं ना तरी अशी हंबरते. बल्लाळ किती अज्ञान. गाय हंबरते म्हैस रेखते. बघा बघा त्याला मराठी शिकवतो ना मी तर कसा शिकलाय बघा फरक दोन्ही मधला. हे छान वाटलं तुमचं प्रेम पाहून एकमेकांवरच आणि प्राण्यांशीही तुमचं खूप जुळतो. याच जुळतच ना. बघा बाबा यामिनी भाभी देखो चाय लाइए हमरे लिए. यामिनी भाभी अरे बिरजू विसरलास तू काय. अरे नेहमी पहिला घोट मी घेतो ना मग त्यानंतर तू घेतोस. अरे हा असे होता है लेकिन आज मी पहिला घोट घेतो मग तू घे. चालेल ना तुला बल्लाळ.
अच्छी थी ना चाय तो मैं झट से पी गया। अश्विन वो क्या है ना, वो हर सुबह उनको दूध देता हूँ ना मैं भैंस का, तो हमें चाय देती है वो। वाह वाह वाह, म्हणजे तुम्ही चहा ही एकत्र घेता, मग खूप गप्पा रंगत असतील तुमच्या चहा पीत पीत। हा म्हणजे काय, या दोघांची गप्पा मारल्याशिवाय दिवसाला सुरुवात नाही होत हो ना। काय आहे हा आमचा बिरजू, हा निरक्षर आहे ना अडाणी, लिहिता वाचता येत नाही, मग जगाची खबर त्याला कळणार कशी? म्हणून रोज सकाळी मी त्याला वर्तमानपत्र वाचून दाखवतो, जगामध्ये कुठे कुठे काय काय चाललंय ते कळतं मग त्याला त्यामुळे। सच है सच है, और इसे कोई काम नहीं रहता ना, तो ये पेपर पढ़ के सुनाता है हमें, आज माझ्या राशीला काय भविष्य आलंय। नजर सांभाळून चला नाहीतर खड्ड्यात पडाल। यांची रास कुठली हो, ही रास न विचारता डायरेक्ट भविष्य सांगितलं तुम्ही। अहो याची रास मला माहिती नसेल का, माझ्या राशीलाच नाही लागलेलं, म्हणजे याची रास आहे वृश्चिक कप, सतत तिरपी चाल। अहो फक्त आता गप्पाच मारणार आहात का, नाश्ता सुद्धा करणार? वा वा वा, म्हणजे तुम्ही नाश्ता पण एकत्र करता? फेर म्हणजे का, दोघे एकमेकांच्या पोट भरून खातात। शिव शिव शिरा शिरा, म्हणजे हे आहेत ना हे त्यांना शिरा देतात, ते ह्यांना पोहे देतात, लिंबू घालून मिरची घालून मसाला घालून उपमा देतात, वेगवेगळ्या प्रकारचे उपमे देतात एकमेकांना। म्हणजे एकमेकांच्या कडे जाऊन आम्ही असं खाणं वगैरे नाश्ता गप्पा वगैरे करत असतो असं म्हणायचंय। आज त्यांच्याकडे खायचंय, चला। अच्छा आमच्याकडे या 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 ना, असं काय, आज आमच्याकडे बसूया। काय बनवलंय? या 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 घ्या ना पोहे, घ्या 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 घ्या। अरे ले ले लो ये पोहे ले लो, अरे ये तुम भी ले लो, काय पोहे आहे गे, थांब थांब माझ्यातलं खा माझ्यातलं खा। आम्ही नेहमी असं एकमेकांना भरवत असतो, हे काय माझ्याकडचं पण खा ना। वा 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 हो यांना काय झालं? अहो काय झालं, काय काय झालं, नकोत काय एवढे पोहे, काय सांगू वहिनी, मला अक्षरशः कृष्ण सुदामा दिसले आज यांचे। कृष्ण सुदामा? कृष्ण सुदामा, अरे घे ना घे, अरे घे कृष्ण घ्या सुदामा। वा हा क्षण मी आयुष्यभर विसरू शकणार नाही। आता आता तुम्ही नावच घ्या। काय नाव घ्या? आहो घास भरवल्यानंतर नाव घ्यायला काय नवरा बायको का आम्ही? अच्छा म्हणजे ते समजलं का, तसं नाही देवाचं नाव घ्या आणि आता पुढे नाश्त्याला सुरुवात करू। वा वा आवाज करू नकोस। क्या कर रहे हो यहाँ पे? खायला खायला घेऊन आले होते। आमच्याकडे नेहमी सकाळी इकडे नाश्ताला हा आला की त्या लगेच काऊचा डबा घेऊन येतात। म्हणजे ही देवाणघेवाण पण चालते तुमच्या? नेहमी चालते देवाणघेवाण, या नाश्त्याला बोलवतात आणि ही डबा घेऊन येते खाऊचा। तुम्ही येत? वा 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 वा, देवाणघेवाण सतत चालू असते। म्हणजे बऱ्याचदा काय होत ना की आता मित्र म्हणल्यानंतर करायला नको काय एवढं, शेजारीच आहे माझा
कितीतरी वेळेला अनेक गोष्टी याला समजतच नाही. निरक्षर आहे ना बिचारा, लिहिता वाचता येत नाही. मग मी मदत करतो त्याला, काही हवं असेल तर सांगतो. आता काय करणार, माणूस निर्बुद्ध आहे म्हणल्यावर मदत नको का करायला. पण शेजारी पडतो ना माझा. म्हणजे तुम्ही त्यांना साक्षर बनवताय तर? अगदी साक्षर बनवतात. और एक बात यह है कि आपने जैसे कहा कृष्ण और सुदामा, मैं कृष्ण हूँ, ये सुदामा है. गरीब आहे, दरिद्री आहे बिचारा. ना काय करणार, पैसा नाही, काय नाही माणसाकडे. रिक्षाने पण जाता येत नाही, पैसेच नसतात ना. मग माझ्याकडची गाडी देतो मी याला, मग कुठे कुठे फिरायला. काका गाडीची चावी हवी आहे. अगदी नेहमी असं होत. दे दे दे. कोणाला हवी रे? मामाला. मामाला हवी आहे गाडी. पण मामा अश्विन असं काय करतोस? हा दे बघू गाडी. आता म्हणालास ना अगदी फिरायला देतोच देतो. दे आता दे. शायद भूल गया मैं. हाँ नहीं नहीं आय आय आय. शेजारी माझा तो असं कसं विसरेल. दे दे दे. अरे फिरवून या छान बर का अगदी. अच्छा वा 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 वा. असे शेजारी जगाच्या पाठीवर कुठेही पाहायला मिळणार नाहीत बरं. हो घ्या पोहे घ्या. देऊ अजून पोहे देऊ तुम्हाला. गेलेत अजून. आणा आणा पोहे. आणा संपले. राजो राजवंती. ए भगवान. अरे हाँ 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 का हुआ? वो बल्लार है ना, एक नंबर का कमीना है, एक नंबर का कामेबाज है वो बल्लार. ठीक से बोलो. क्या ठीक से बोलो? और नहीं तो का. आता आपल्याला गुण्या गोविंदाने राहतो आहे असं दाखवायचं आहे ना. ते घराच्या बाहेर घरात नाही. काय ग त्या यामिनीला? यामिनी भाभीला डबा दिलास तू? डबा तो का हुआ? अशब्बो कहती है ना टीवी पे. शब्बो कौन? चबाना. प्रेम बांटने से बढ़ता है, इसीलिए हमने दे दिया. प्रेम दिसले पाहिजे ना. एवढं दाखवायचं का पाय? हे तो ये देखो अडचण. प्रेम दिखाए तो भी मुश्किल, ना दिखाए तो भी मुश्किल. कसं वागायचं माणसाने? बघ आपण फक्त प्रेम असल्याचं नाटक करायचं आहे आणि ते लोक आपल्या चांगुलपणाचा फायदा घेत आहे. चांगुलपणाचा फायदा काय घेतला? अरे वो अश्विन हमारी गाड़ी लेके गए और सब डीजल खत्म कर दिया. दिया चाबी क्यों दी उसको? हमारी मजबूरी थी ना वो टाइम पे. ए जी तुम्हें तिथेच का नहीं बोलना तसा त्यांच्याशी? अरे तसे बोलू ते पाटील साहब तिथे आले अचानक. पाटील साहब भी बहुत भयंकर आदमी है, कुठे पण जातात अचानक. क्या क्या हुआ? पटेल साहब कौन है? पाटील साहब. अरे आओ आओ पाटील साहब. आओ 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 बैठो बैठो. नमस्ते नमस्ते. बैठो बैठो. वाह कैसे हो? काय काय म्हणताय? काय म्हणायचं म्हणजे तसं तर बरंच काही बोलायचं, बरंच काही म्हणायचं, पण शब्द सापडत नाहीत. शब्द अपुरे पडतात. काय तुमचं आणि बल्लाळ पाठकांचं प्रेम पाहून मला अगदी गलबल्लाळून आलंय. पहा काय होऊन आलंय? गलबलून आलंय. अरे वैसे तो होगा ही, हमारी जोड़ी ही ऐसी है, राम लक्ष्मण की जोड़ी है. राम लक्ष्मण राम. किती करता ना तुम्ही त्यांच्यासाठी? नहीं वैसे बात नहीं है, बल्लाळ भी हमारे लिए बहुत कुछ करता है. वाह वाह वाह. मला ना हे तुमच्या दोघांचं प्रेम असं असं कॅमेऱ्यामध्ये चित्रबद्ध करा वाटतंय. हा असं वाटतंय. हे काय प्रेम आहे म्हणजे काहीतरी आपल्याला पुरावा लागेल ना तिकडे दाखवायसाठी. पुरावा? हो लेखी पुरावा लागतोच काहीतरी, त्याच्याशिवाय बक्षीस कसं मिळणार? भगवान काय पुरावा? पुरावा हा बरं. मला हे सांगा तुम्ही एवढं करता त्यांच्यासाठी, ते काय करतात हो तुमच्यासाठी? तो काय करणार, कविता करतो. कविता करतो, सुंदर सुंदर कविता माझ्यावर.
माझ्यावर कविता करतो फार सुंदर सुंदर रोज. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांची तुमच्यावर लिहिलेली कविता हा एक लेखी पुरावाच झाला ना आपल्याजवळ. म्हणजे आता तुमच्यावर बल्लाळांना एक सुंदरशी कविताच करायला लागतो. ओहो, करेल ना तो कविता माझ्यावर. बल्लाळ, तू तो गया काम से. या बिरजूवर काय कविता करायची का ही सूचना असं झालेलं आहे. बल्लाळ पाठक, काय वेळ आली तुमच्यावर ही. ठेव घेतो. काय एवढा विचार करून काय लिहिताय कविता? म्हणजे इतर वेळेला मी विचार न करता कविता लिहितो असं म्हणायचं का तुला? नाही नाही, तसं म्हणायचं नाहीये. एरवी तुम्हाला अगदी सहज सुचते ना कविता, म्हणून विचारलं. बघ, विषय काय आहे त्यावर सुद्धा अवलंबून असत ना ते. आता काय विषय नाही, म्हणजे कोणावर लिहिताय कविता? भिंतीवर? अरे वा, छान. नाही ग, आपल्या भिंतीच्या पलीकडे जो राहतो ना तो बिरजू, त्याच्यावर कविता लिहितोय. बिरजू भाऊजींवर? मग काय करणार. अगं, त्या बिरजूनी सांगितलं त्या पाटलांना बल्लाळ माझ्यावर फार सुंदर सुंदर कविता करतो म्हणून. आता लाखभर रुपये देणार म्हणल्यावर करायला हवी त्याच्यावर कविता. पण लाखभर रुपये देणार म्हणून तुम्ही बिरजू भाऊजींवर कविता करताय? काय आहे, लाखभर जर मिळणार असतील तर बिरजू सारख्या माणसावर सुद्धा चार बऱ्या ओळी लिहायला काही हरकत नाही. तसा मी प्रयत्न करून लिहिलाय काही बाही. ऐकतेस का जरा? हा, बघा, ऐक, नवीनच आहे. आकाश हे निळे निळे बिरजू तुझ्याच साठी. अरे वा, छान छान. त्या मधले ढग काळे बिरजू तुझ्याच साठी. हवेतले बगळे बिरजू तुझ्याच साठी. किड्या मुंग्या सगळे सगळे बिरजू तुझ्याच साठी. हे बघ, चिडचिड करायची नाही, चिडचिड करायची नाहीये. मी काही चिडचिड वगैरे करत नाहीये. ही कविता माझ्यासाठी लिहिली होती तर तुम्ही, आणि माझं नाव असं वेगळं केलं आणि त्यासाठी बिरजू भाऊजींचं नाव लिहिलं. नाही, मी काय चिडत नाहीये, मला काय गरजच नाहीये चिडायची. मी कशाला चिडू? बरोबर आहे हो, मी तसं केलंय, पण ऐन वेळेला मला काही सुचतच नव्हतं म्हणून तसं केलं ना ग. काहीच सुचत नव्हतं तुम्हाला? नाही नव्हतं सुचत तर काय करणार. आता लाखभर रुपये मिळणार म्हणल्यावर तेवढं तर काय. काही गरज नाहीये काही लिहायची. नकोत आपल्याला ते लाखभर रुपये, नको. अगं असं कसं, लाखभर रुपये नकोत? नको. झालं, ही कविता सुद्धा बाद झाली. आता काय लिहायचं त्या पावट्यावर? पावट्यावर प्रतिभेचे क्षण असे अचानकच येतात बल्लाळ. अरे पावटा सुचलं सुचलं. बिरजूवरच्या माझ्या कवितेचं नाव असेल पावटा. ए, यहां वहां क्या देखती हो? रुको, काय अगो अगो, काय चाललं तुझं? अच्छा लग रहा है. हो यामिनी, बघितलंस दोघांचं काय चाललं आहे ते? बघते ना, अगदी भावा भावासारखे राहतायत. एरवी असं राहायला काय हरकत येते ना? काही नाही ग, एक लाखाचं बक्षीस मिळणार आहेत ना म्हणून चांगलं वागायचं नाटक करताय. नाहीतर काय, स्वार्थी ग स्वार्थी. ती काय म्हणते, एक लाख रुपये बक्षीस मिळणार आहे, त्यातले आपल्याला थोडेफार खरेदीला दिले तर काय बिघडणार आहे? हा बिरजू भाऊजी देतील तुला पैसे. माझे हे नाही ना द्यायचे. का नाही देणार? अर्धांगिनी आहेस त्यांची तू, लाखातले 50,000 तरी द्यायलाच हवेत. 50,000? हा असं नाही ग, थोडेसे दिले तरी चालतील. पण जाऊया आणि खरेदी करून येऊया. अगं नाही, पण आधीच खरेदी करायला नाही द्यायचे आमचे. दे देंगे दे देंगे. छान पैकी जाऊ आणि साड्या खरेदी करून येऊ. मान्सून सेल लागला आहे, साड्या कमी दरात सुद्धा मिळतील. अगं पण माझे हे अगोदर खरेदी नाही का करून द्यायचे? अरे यामिनी, हे नवरे कधी ऐकतात का बायकांचं? मग साड्या घेऊन येऊ, 1,00,000 रुपये आले की त्यातून पैसे वळते करून घ्यायला सांगू. का केली हो?
ठीक है, तुम म्हणत असेल तर ठीक आहे. तू काय खरेदी करणार आहेस? अरे हमने तो सोच के रखा है, 15,000 दोन साड्या घेणार आहे. 15,000? हाँ ठीक आहे, मी सुद्धा घेईन. तुला अच्छा है. अरे 25,000 ड्रेसिंग टेबल घेणार आहे. जुना आरसा छोटा झाला आहे, मी मावत नाही ना त्यात म्हणून. और अच्छा सा ना 3 तोळ्याचा नेकलेस. अग भाई म्हणजे अगर संपले की तुझे 1,00,000 यार. तो का हुआ, बहुत पैसा है हमरे पास. हे म्हणतात ना सर के बहुत पैसा है तो काही बिगड़त नहीं. अरे हा मान्सून सेल वर्षातून एकदाच येतो. छान पैकी खरेदी करू. काय कहती हो, जाऊया खरेदीला? हो जाऊया. चलो लगी सॉरी सॉरी. म्याव म्याव. अरे महुआ, ए महुआ 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 महु. अगं आता आपल्याला लपत छपत भेटायची काय गरज आहे? ठरलंय ना, दोन्ही कुटुंब गुण्या गोविंदांना राहतात असं दाखवायचं. अगं बाई माझ्या ना लक्षातच नाही राहत. अरे सवय झाली असं लपत छपत भेटायची. मला काय वाटतं आता यापुढे आपण लपत छपत कधीच भेटूया नको. अरे मलाही असंच वाटतंय, हे नाटक ना असंच चालू राहावं, किती मजा येईल ना. मी तुझ्या घरी येणार, तू कधीही माझ्या घरी येणार. मग आपण आपल्याला वाटेल तेव्हा कुठेही फिरायला जाणार आणि आपल्याला कोणी सुद्धा नाही अडवणार. आपण कुणालाच नाही घाबरणार. आपण दोघं एकत्र सिनेमाला जाणार, एकत्र पॉपकॉर्न खाणार, एकमेकांचे हात हातात घेऊन पावसात चिंब भिजणार. काय झालं? ससुल्या आपण ना अशी स्वप्न नको रंगवायला. म्हणजे आपण स्वप्न रंगवली ना की नेमकं त्याच्या उलटच घडत. नाही मऊ, आपण ह्या संधीचा फायदा घ्यायचाच. संधीचा फायदा? चल चल. वा 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 वा. काय 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 म्हणावं या प्रेमाला? काही म्हणाव नाही मतबल कुछ भी कह सकते हो. नाही नाही म्हणजे दोन शेजाऱ्यांमध्ये एवढं प्रेम मी कधी पाहिलंच नव्हतं, कुठेच पाहिलं नव्हतं. हा खरं म्हणजे प्रत्येक शेजारी जर एकमेकांशी असेच वागायला लागले तर तुम्हाला सांगतो बिरजू साहेब, प्रथम आपली कॉलनी, मग आपला वॉर्ड, मग एरिया, मग आपलं शहर, मग राज्य, त्यानंतर देश, मग शेजार पाजारचे देश, आणि असं करत 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 सगळं जग एक दिवस तंटा मुक्त होईल. खरं म्हणजे लोकांनी तुमचा आदर्श घ्यायला पाहिजे. खरंय खरं. जे बल्लाळ तुमच्यावर कविता काय करतात, तुम्ही त्यांच्या पायावर असं असं भंगार काय वाहता. वा म्हणजे सगळं जीवनात थक्क करणार आहे तुम्हाला सांगून. वा बस मतबल हम दोनों के बीच में बचपन से प्यार है. बरं हे प्रेम तुमच्या पुढच्या पिढ्यांमध्ये पण आहे ना? छचे हो तर आहेत. हो ना, लहानपणापासून आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. वा वा काय प्रेमळ मुलं आहेत. मोर्या बेटा तुम खड़े क्यों हो? हाँ बस तो घर जाओ. हाँ घर जाओ बेटा. आओ बा मी सिनेमाला चाललो ना. वाह 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 वाह, हे तर अति उत्तम. तुम्ही सिनेमाला सुद्धा दोघांना एकत्र पाठवता. वाह 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 वाह, क्या बात. आज जाने की जरूरत नहीं है, बहुत बारिश जो हो रही है. हो पाऊलट पावसातच तर जायला मजा आहे. आम्ही ना मूवी झाल्यावर चिंब भिजणार आणि गरमागरम भजी खाणार. हो ना
ना मैंने आज मत जाओ बिरजू सेठ बिरजू सेठ जाऊ द्या मुला या वयात नाही फिरणार नाही मौज करणार तर मग काय तुमच्या आमच्या सारखं म्हातारं झालं वो पैसे द्या ना एवढेच अहो दोघे चाललोय आम्ही थँक यू हा येतो येतो काका मुरिया बेटा जब वापिस आओगे तो बाद में मुझे जरूर मिलना जरूरी बात करनी है ये तो हाँ ये तो वाह 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 तुमको है परवानगी देने आना किती मुलांच्या चेहऱ्यावर असा आनंद ओसंडून वाहू लागला हो हो किती आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावर पाहतोय ना माझ्या चेहऱ्यावर पण किती आनंद आहे दिसतोय ना तुम्हाला मी सुद्धा पाहतोय